केंद्राने पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणात आहेत आणि भाजप देखील कमळचिन्हावर पहिल्यांदा निवडणूक लढते, काय बघा, भाजप असेल किंवा शिवसेना असेल, महाराष्ट्रातली लोकं याच्याकडे युती म्हणून बघतात आणि त्याच्यामुळे चिन्ह कुठलंही असलं तरी महायुती म्हणूनच मतदान होत असतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मतं ही नारायण राणेसाहेबांना मिळतील आणि नारायण राणेसाहेब लाखो मतांच्या फरकाने या ठिकाणी विजयी होतील. प्रतिसाद कसा मिळेल या सभेला? या सभेला प्रतिसाद अतिशय चांगला आहे. आपण बघितलं की लांब गाड्या पार्क करून या ठिकाणी यायला लागतं, त्याच्यामुळे थोड्याच वेळामध्ये हे जे भव्य असं या ठिकाणी सभागृह उभारलेलं आहे, पेंडॉल उभारलेलं आहे, थोड्याच वेळामध्ये फुल होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेला संबोधित करणार आहेत, कशा पद्धतीचं विकासाचं विजन वगैरे काय असेल? मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यामध्ये खूप मोठा वाटा हा देवेंद्रजींचा राहिलेला आहे. मग तो समृद्धी महामार्ग असेल, कोस्टल रोड असेल, मुंबईची मेट्रो असेल किंवा ट्रान्स हार्बर लिंक असेल, असे असंख्य प्रोजेक्ट हे त्यांच्या विजनचं प्रतीक आहे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ शिंदेजींनी या सर्व प्रोजेक्टवर काम केलेलं आहे. आणि आता एक जी प्रधानमंत्री महोदयांचं लक्ष 5 ट्रिलियनच्या इकॉनॉमीचं आहे, त्याच्यामध्ये 1 ट्रिलियनचं अपेक्षा ही त्यांची महाराष्ट्राकडून आहे आणि ती अपेक्षा आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. तुम्ही जर्मनीला 10,000 विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या नोकरीची संधी उपलब्ध करून दिली, मात्र या तुमच्या घोषणेवर टीका होते. वैभव नाईक यांनी म्हटलं की जर जर्मनीला पाठवायचं असेल तर नारायण राणेच्या दोन्ही मुलांना पाठवा, त्यामुळे इथे रोजगार उपलब्ध होईल. प्रत्येक गोष्टीबद्दल कुत्सिक बोलून महाराष्ट्राचा विकास होत नाही. 10,000 मुलं नाही तर एकंदर बेडन युटनबर्ग या स्टेटबरोबर आमचा जो करार झालेला आहे हा सरकारचा सरकारबरोबर झालेला करार आहे आणि तो लेखी स्वरूपाचा करार आहे. एकंदरीत जे नोकऱ्याचा अंदाज आम्हाला सांगण्यात आलेला आहे हा 4 लाख नोकऱ्या आहेत आणि त्याला जो पगार आहे तो इथल्या 10 पटीने पगार आहे. म्हणजे इथल्या नर्सला जर 35,000 रुपये पगार असेल तर तिला तिथं 3.5 लाख मिळणार आहेत. इथल्या ड्रायव्हरला जर 30,000 पगार असेल तर त्याला 3 लाख रुपये महिन्याला पगार मिळणार आहे. त्यांना जर्मन भाषा शिकवायला लागेल, तिथली टेक्नॉलॉजी शिकवायला लागेल आणि त्या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि महाराष्ट्राची एकंदर 6 डिपार्टमेंट याच्यावर काम करत आहेत. वैभवजी, स्थानिक पातळीवर गावागावामध्ये काम करण्यावर त्यांचा अधिक भर असतो, त्याच्यामुळे नोकऱ्या, मोठ्या इंडस्ट्रीज याच्याबद्दल ते फारसं माहिती घेत नसतील असं मला वाटतं, म्हणून त्यांनी हा कॉमेंट केला असेल. भाई, लोकसभा निवडणुकीचा सर्व निवडणुका ह्या EVM मशीनवर होणार, बॅलेट पेपरवरच्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळलेल्या आहेत, हे एका अर्थाने विरोधक जे टीका करतात त्याला हे चोख उत्तर आहे. दुसरी गोष्ट, आत्ता येता येता मी यूट्यूबवर वाचलं की ज्या पद्धतीने आदित्य ठाकरेंनी कॉमेंट केलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांनी, खोटं उत्कृष्ट कसं बोलावं याचा जिवंत नमुना हे आदित्य ठाकरे आहेत. आणि गोबेल्सची एक नीती असते, 10 वेळा खोटं बोला, 100 वेळा खोटं बोला, मग ते जनतेला खरं वाटायला लागेल. अशा तऱ्हेने खोटं बोलण्यामध्ये जर भारतामध्ये 1 नंबर काढला तर हे राजपुत्र 1 नंबरला जातील याची मला खात्री आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री कसे आहेत, ते गोरगरिबांसाठी किती काम करतात याची पूर्ण माहिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला आहे आणि त्याच्यामुळे आदित्य ठाकरेंनी त्यांची बदनामी करण्याच्या फंदात पडू नये असा माझा त्यांना मित्रत्वाचा सल्ला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री असताना ठाकरे असताना त्यावेळी 4 जणांची नावं घेतली आहेत काल शिंदेसाहेबांनी, त्यामध्ये असं म्हटलंय की देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, त्याचप्रमाणे प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांच्या अटकेचा डाव केला होता. त्यावेळी डाव निश्चितपणे केला होता, परंतु तो डाव उधळून लावण्यात आलेला आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि तुम्ही कितीही खोटं करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी सत्य हे सत्य असतं आणि त्याच्यामुळे ज्यांनी हा डाव केला होता त्या वकिलाच्या केबिनमधलंच या ठिकाणी बोलणं हे व्हायरल झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने ते बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सातत्याने खोटं बोलत राहायचं हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. दुसऱ्याचा बळी घेण्याचा हा प्रकार बंद झाला पाहिजे. महाजन साहेबांना ज्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला ते कटकारस्थान कसं होतं हे पूर्णपणे उघड झालं आहे. त्याच्याशी दुरान्वयेसुद्धा फडणवीस साहेबांचा संबंध नव्हता, परंतु त्यांनाही कशा तरीने गुंतवण्याचा प्रयत्न केला याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे.